डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रॉमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा. पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा, त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध, सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन, कॉम्प्लेक्स ट्रॉमा, स्पाइन, आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध. पत्ता: समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रॉमा सेंटर, भक्त निवास समोर, पंढरपूर. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. राहुरीतील वकील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढावांचं अपहरण करून त्यांना दोरीने बांधून 5 ते 6 तास छळ केला. त्यानंतर डोक्यामध्ये प्लास्टिकची पिशवी घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याबाबत व त्यांचा मृतदेह विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. संपूर्ण देशातील व महाराष्ट्रामधील वकिलांमध्ये यामुळे असंतोष पसरलेला असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सदर घटनेचा पंढरपूर अधिवक्ता संघाकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून आढाव दाम्पत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित एक दिवस न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला गेलाय. आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर वकील संघाकडून आढाव दाम्पत्य त्यांचा निर्घृण खून करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत आणि यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्टचा मसुदा तयार आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून अद्याप तो मंजूर करून लागू करण्यात आलेला नाही, त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर पंढरपुरातील वकील विलास शेळके यांना देखील विरोधी पक्षाने नुकतीच शिवीगाळ केली होती, त्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्जुन पाटील, अध्यक्ष पंढरपूर वकील संघटना. गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी राहुरी या न्यायालयामध्ये वकिली करणारे आढाव दाम्पत्य यांच्यावर अपहरण करून त्यांचा निष्कृतपणे खून करण्यात आलेला होता. त्या संदर्भात देशामधून तसेच राज्यामधून वकिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये वकिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर वकील संघटना मार्फत तातडीने मीटिंग आयोजित करून आढाव दाम्पत्य आहेत त्यांच्यावरती जो काही निर्घृणपणे हल्ला झाला आणि त्यांचं जे काही अपहरण करून खून झाला त्या संदर्भात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती. त्यानंतर पंढरपूर अधिवक्ता संघामार्फत एक ठराव करून की हे जे काही आढाव दाम्पत्य आहेत यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्याचबरोबर वकिलांना जे काही संरक्षण नाही त्याबाबत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ही जी काही वकील मंडळींची गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती लवकरात लवकर मंजूर करावी आणि त्या संदर्भात शासनास निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सर्व वकील बंधू भगिनी या ठिकाणी हजर झालेलो आहोत. आता सर्वप्रथम मी पुन्हा एकदा जे काही राहुरी न्यायालयातील आढाव दाम्पत्य आहेत यांचा जे काही खून करण्यात आला त्याचा आम्ही काय करतो, निषेध व्यक्त करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आता स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत वकील बांधव जे आहेत यांचा खूप मोठा वाट आहे. आता अशा परिस्थितीमध्ये वकिलांना आमच्या कुठल्याही प्रकारचं आर्थिक त्याचबरोबर कायदेशीर संरक्षण नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या न्यायालयामध्ये एक दुवा म्हणून काम करतो की पक्षकार असतो, न्यायाधीश असतो, यांच्या दुवा म्हणून आम्ही काम करतो. त्यावेळेस आमच्या वकिलांचं संरक्षण करण्याची देखील जबाबदारी शासनाची आहे. जर आपण जर बघितलं तर पोलीस असतील, शासकीय अधिकारी असतील, यांच्यासाठी सर्व कायदेशीर सुरक्षा आहे, परंतु वकिलांसाठी कुठल्याही प्रकारची कायदेशीर सुरक्षा नाही आहे, तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कायदा नाही आहे. आमचे वकील बंधूंची गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे, परंतु अशाच प्रकारे जर राहुरी न्यायालयामध्ये जी घटना झाली याची जर परत पुनरावृत्ती होत असेल तर वकिलांना खरोखरच हा एक काळजीचा विषय आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुरी न्यायालयामध्ये जे काही घटना झाली ती होऊन 15 ते 20 दिवस झाले नाही, तोपर्यंत आमच्या पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य विलास महादेव शेळके वकील साहेब यांना देखील एक विरुद्ध बाजूच्या पक्षकारांनी शिवीगाळ केलेली होती. त्या संदर्भात देखील पंढरपूर वकील संघटनेने मीटिंग आयोजित केलेली होती आणि आम्ही एक दिवस कामापासून अलिप्त राहून सदर घटनेचा निषेध नोंदवलेला होता. तर वारंवार जर अशा प्रकारच्या घटना जर होत असतील तर निश्चितपणानं शासनाने देखील याबाबत दखल योग्य ती दखल घेऊन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो लवकरात लवकर मंजूर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आमची जी काही संतापाची लाट आहे आणि याचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी आज रोजी निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी मला आपणामार्फत देखील शासनाला ही सांगायचं आहे की वकिलांवरती हे अनेक वर्षापासूनचे अशा प्रकारचे हल्ले होत आहेत, वकिलांवर देखील अन्याय होत आहे. मग जर लोकांना आम्ही न्याय मिळवून देत असताना अशा प्रकारे वकिलांवर जर हल्ले होत असतील, अन्याय होत असेल, तर याची कुठेतरी दखल ह्या शासनाने घेऊन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर केला पाहिजे, एवढीच आमची मागणी. तर आपण निश्चितपणाने शासन दरबारी ही
बाब कळवत आला. धन्यवाद. देव शेळके पंढरपूर अधिवक्ता संघाचा सदस्य आहे आणि गेले 20-25 वर्ष झालं मी या न्यायालयामध्ये काम करतोय. अलीकडच्या काळामध्ये वकिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन पक्षकाराचा आणि विकृत बुद्धीचे जे लोक आहेत ते वकिलांना वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रसंग माझ्यावरती 1 फेब्रुवारीला आलेला होता. त्याच्यामध्ये विरुद्ध जो बाजूचा पक्षकार जो आहे त्याचा आणि माझा काही संबंध नाही, तो माझ्या विरुद्ध बाजूचा पक्षकार आहे. तो कोर्टामध्ये पण कधी उपलब्ध झालेला नव्हता आणि कोर्टापुढे त्याची कुठलीही बाजू मांडलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये मला फोन करून माझ्या कुटुंबाला संपवण्याची भाषा करणं आणि दमदाटी करणं किंवा माझ्या वकीलपत्र विरोधात का घेतलं असं दमदाटी करणं हा काही लोकशाहीचा एक जो स्तंभ आहे. वकील हे नेहमीच उपेक्षित वर्गाला आणि पीडित लोकांना न्याय देण्याचं काम करतात, परंतु विरोध बाजूचा कोणीतर मोठा आणि विकृत बुद्धीचा माणूस आहे किंवा गुंड आहे म्हणून वकिलांनी बाजूच मांडायची नाही असा हा प्रकार व्हायला लागलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये वकिलांना संरक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येणं, तसं बिल मांडून आणि तो कायदा करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय वकील हे निर्भयपणे आपल्या पक्षकाराची बाजू मांडू शकणार नाहीत आणि लोकशाहीचा एक 5वा स्तंभ वकील आहेत. अनेक वर्षापासून वकिलांचं खूप मोठं योगदान देशामध्ये आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि आजही आहे की पीडित वर्गांना न्याय देण्याचं काम वकील वर्गच करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये वकिलांवर जर हल्ले होत असतील तर निर्भयपणे वकील लोक काम करू शकणार नाहीत आणि आपल्या पक्षकाराची बाजू निर्भयपणे मांडू शकणार नाहीत. तर आमची शासनाला विनंती आहे, अनेक वर्षापासूनची विनंती आहे की त्यांनी हा कायदा लवकर त्वरित पास करावा. त्याच्यामध्ये कठोर कारवाईची काही कलमं घालणं गरजेचं आहे की विरोध बाजूचा पक्षकार असेल किंवा कुठलाही पक्षकार असेल त्याने वकिलाला दमदाटी करण्याचं कुठलंही कारण नसतंय आणि त्या दृष्टीने कायदा करणं गरजेचं आहे अशी आमची विनंती आहे. त्या गोष्टीचा गांभीर्यानं सरकारने विचार करावा.